Avattina, Nature Mines, PSR Sustainability, The Farm, Ecoshastra. तर या सर्वांच्या वतीनं आजच्या या सेकंड लास्टच्या सत्रामध्ये मी आरती मॅमचं स्वागत करतोय आणि अधिक वेळ न घेता मी आरती मॅमला विनंती करतो की आपण सेशनला स्टार्ट करू शकता. सगळे माहिती देऊ का आधी? हो हो चालेल, एक थोडस ब्रीफ द्या आणि त्यानंतर जस्ट स्टार्ट करू शकतो. ओके, आपण ज्या कोकेडामा हे तंत्र शिकणार आहोत ते मूळचं जपानचं आहे आणि ते आपल्या इनडोअर म्हणजे आपल्या घरामध्ये शोभिवंत प्लांट झाड लावण्यासाठी त्याचा आपण वापर करू शकतो. बिना कुंड्यांचं म्हणजे कुंड्या विना कुंड्या नसतील तर त्यासाठी आपण त्यांचा वापर केला करू शकतो. तर त्यासाठी आवश्यक आपल्या घरातल्याच वस्तू असतात लागणाऱ्या आहेत, जसं की पोतं जे कॉटनचं असतं पोतं ते आणि किंवा नारळाच्या ज्या खी असतात शेंड्या केसर त्याचा वापरही करू शकतो आणि त्याला बांधण्यासाठी सुतळी कुठलाही दोरी किंवा आपली जी साडी खराब झालेली असती त्याच्या पण दोर फाडून दोऱ्या दोऱ्या तयार केल्या तर त्याचाही आपण वापर करू शकतो. आणि जर आपल्याला घरामध्ये त्या शोभिवंत म्हणून आपल्या टीपॉयवरती टेबलवरती ठेवायच्या असतील तर त्यासाठी लोकर किंवा नायलॉनची दोरी आपल्याला मिळती मार्केटमध्ये ते किंवा मायक्रॉन असतं ते आपण आरसे मिरर वगैरे बनवतो त्यासाठी जो दोरा वापरतो त्याचाही वापर करू शकतो. तर मी तुम्हाला आता स्क्रीन शेअर करून कुठल्या कुठल्या वस्तू मी एक जमवलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवते. तर हे काथे आहे आपल्या घरामध्ये असतो तर ह्याच्या ऐवजी सुतळीचा सुद्धा वापर करू शकतो. ही मी साडीची लेस घेतलेली आहे. हे नारळाचे शेंडे आहेत आणि हे पोत आहे. तर हे वरून बांधण्यासाठी आणि आपण माती हे कंपोस्ट आहे, हे कोकोपीट आहे आणि ही आपल्या गार्डन मधली माती किंवा दुसरी लावण्यासाठी कुठलीही मातीचा आपण वापर करू शकतो. हे मातीचं हे कसं बनवायचं ते आधी सांगते. कोकोपीट आणि माती हे 75% घ्यायचं आणि कंपोस्ट आणि माती हे 25% मिश्रण घ्यायचं. तर आपण हे आधी मिश्रण तयार करूया. हे आहे कंपोस्ट आधी. हे असं 75% कोकोपीट आणि माती आणि 25% कंपोस्ट आणि माती हे मिश्रण आपण एकत्र करणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून ते मिक्स करायचे कारण आपल्याला मातीचा घट्ट गोळा बनवायचा आहे. आता मॅम म्यूट झालेला आहात, आदित्य अनम्यूट करता. आदित्य मॅम म्यूट झालेला आहात तुम्ही. आदित्य अनम्यूट करता का?
अनम्यूट करू शकता, अनम्यूट करू शकता. याचे असे गोळे तयार झाले पाहिजेत असं चेक करायचं. हे असे गोळे बनायला लागले की तेवढं बास करायचं. मग आपण आता असा एक गोळा तयार करायचा. असा घट्ट गोळा बनवून घेतल्यानंतर तो बरोबर मध्ये त्याचे बरोबर दोन भाग करायचे मधोमध करून असे. हे बेबी बेबी टीयरचं प्लांट आहे. त्याचा असा गोळा तयार करून झाल्यानंतर याला आपण नारळाच्या अशा बांधूया. असा तो मातीचा गोळा नारळाच्या शेंड्यांनी पूर्ण कव्हर करून घ्यायचा आणि मग ह्याला आता आपण काथ्यानी बांधूया. घट्ट असं बांधून घ्यायचं. पूर्ण बांधून घ्यायचं आहे दोरीनी. ठीक आहे, समजलं. आता आपण दुसरा प्रकार बघूया. हे चिनी गुलाब आहे. याला आपण पोत्याने बांधूया.
आदित्य पुन्हा अनम्यूट झालेला आहे, अनम्यूट करता. अनम्यूट कराल आदित्य मॅम, पुन्हा म्यूट झालेले आहात. आता मॅम ती प्रोसेस एक्सप्लेन कराल काय आहे ते. काय केलं ते कापड घेऊन, हे कापड घेतलं त्याला आपल्या आकाराप्रमाणे तुम्ही कापून घेऊ शकता आणि मग नंतर हे असं ते हा गोळा असा त्याच्यामध्ये पूर्ण बांधून घ्यायचा. ते कापड पोत्याच आहे का, ते पोत आहे ना, हे पोत आहे दाखवलेलं ना मग ते पोत आहे ते, त्याच्यात व्यवस्थित हे बांधून घ्यायचं. आता हे बांधलेलं आहे ते बांधून राहण्यासाठी आपण पुन्हा इथं आपण ह्याचा वापर करूया साडीचा, पुन्हा हे साडीने असं बांधूया आपण. हे कोणतं हे लावलेलं आहे तुम्ही प्लांट? हे मॉर्निंग ग्लोरी. ओके ओके. ते बेडे कशासाठी देत आहेत ते पण सांगाल मॅम आपण. ते राऊंड कशासाठी करतात साडीने? आपण दोन्ही की आतमध्ये जे नारळाच्या शेंड्या किंवा हे जे पोत वापरलेलं आहे ते पॅक आतमध्ये राहावं म्हणून त्याचा आपण वापर करतो वरून बांधण्यासाठी. ओके. आणि प्लस त्याचा असं कलरफुल वापरला तर हे कलरफुल डेकोरेटिव्ह छान दिसत म्हणून. ओके. हे दुसरं झालं तयार आपलं. आपण काथ्या आणि आपण सुतळीचा पण वापर करू शकतो का? हो हो हो, सुतळीचा लोकरीचा सुद्धा वापर करू शकतो. ओके.
पार्टिसिपेंटच्या लक्षात येते हे आरती मॅम जे करत आहेत पाहायला आणि करायला अगदी सोपं आहे. हे फक्त माती कंपोस्ट खत आणि आपल्याला ज्या प्लांटचं सॅपलिंग करायचं आहे तर ते आपल्याला प्लांट्स लागणार आहेत आणि अगदी काही मिनिटांमध्ये म्हणजे हार्डली 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले इनडोर प्लांट्स तयार होतील. आणि याच्यासाठीच लागणारं मटेरियल सगळं आपल्या घरातच. ओके, या ठिकाणी बघा काही मिनिटांमध्येच मॅमने 3 प्लांट्स बनवलेले आहेत. त्याला आपण हँग सुद्धा करू शकतो इथं आणि इथं अशी दोरी बांधली अशी, तर हे आपण हँग करू शकतो. ह्याला कुठं वरती हँग करायचं असेल तर हँग करू शकतो. आणि पाणी देताना एखाद्या छोट्या भांड्यामध्ये हे असं बुडवायचं किंवा इथून वरून थोडं थोडं पाणी आतमध्ये सोडायचं. बेस्ट वे असं भांड्यामध्ये थोडस बुडवलं तरी हे पूर्ण ओलं होतं आणि मग ते ह्याच्यातला ओलावा जास्त वेळ टिकतो आणि झाड चांगली येतात. आपण हे टेबल वरती ठेवू शकतो का? हो हो, ठीक आहे. हे असे तेवढ्या सत्यासाठी असे कलरफुल वापरायचे म्हणजे आपण हे टेबल वरती इझिली ठेवू शकतो. ओके ओके. आणि मग याला पाणी पण कशा पद्धतीने द्यायचं? हा, मी सांगितल्याप्रमाणे एका भांड्यामध्ये हे बुडवायचं आणि ह्याच्या खाली एक प्लेट प्लास्टिकची प्लेट ठेवायची जेणेकरून ती पाणी त्या प्लेट मध्ये झिरपेल, खाली टेबल वरती उतरणार नाही. ओके ओके ओके. आपण कोणकोणत्या प्रकारचे प्लांट्स या कोकिडामा टेक्निक साठी वापरू शकतो? हँगिंग आणि डेकोरेटिव्ह असे छोटे छोटे जे येणारे आहेत ते सगळे वापरू शकतो. हे आपण हे पाहिलं, हे चिनी गुलाब आहे, हे बेबी टियर आहे, हे मॉर्निंग ग्लोरी आहे. त्याचप्रमाणे मी आधी बनवलेलं आहे ते क्रिपिंग चार्ली, हे एक आहे आणि हे ऑफिस टाइम एक आहे. हे मी आधी बनवलेले आहे. ओके, खूपच खूपच छान झालंय ना. ओके ओके ओके. आपण क्वेश्चन आन्सर साठी प्लॅटफॉर्म ओपन करूयात. मी सगळ्या पार्टिसिपेंटला रिक्वेस्ट करतोय की तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. त्यात पार्टिसिपेंट अनम्यूट करू शकता त्यांना. पार्टिसिपेंट अनम्यूट करू शकतात. कोणाला काय प्रश्न विचारायचे आहेत का? सगळ्यांना समजलंय? बऱ्यापैकी सर्वांना समजलेलं दिसतंय. ज्युली काय विचारायचं? ज्युली हॅलो मॅडम. सर, अजून छोट्या बुशेस मधले आपण अगर भांडे घेतलं तर ते चालतील का? हा मॅमला विचार. ज्युली मॅमला काय म्हणतेस तू? मॅम, असे अगर एका बुश मधले छोटा भांडे घेतलं तर ते चालतील का? काय आवाज कट होतोय? अगर भांडे घेतलं तर. पण तू ते बुश कुठलं घेणार ज्युली? ते तुझ्याकडे ऑलरेडी आहे का घरामध्ये? इंडोर वाला आहे का? नाही सर. मग मग तू कुठून आणणार? तू 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 म्यूट नको करू लगेच. ओके सर. हा, तुला कसलं कसलं बुश घ्यायचंय? तुला तिला विचारायचंय की आपल्या घरातले कोणतेही याचं पण जमू शकतं का तसं करायला, असं ती विचार. जे जास्त ज्याची जास्त हाईट नाही किंवा ज्याची जास्त म्हणजे त्याचं खोड मोठं होत नाही किंवा त्याचे मुळे जास्त मोठे होत नाहीत अशी छोटी छोटी झाडं त्याच्यामध्ये आपण लावू शकतो. बर. आणि तुम्ही जे आता करून दाखवलं ते मॉर्निंग ग्लोरी वगैरे, मग त्याच्या नॉर्मल नर्सरी मध्ये मिळतात का ते त्याचे प्लांट्स असे? हो हो. आणि ते घरा इनडोअर प्लांट म्हणूनच ते वापरतात का? नाही, आउटडोअर पण आहेत ते. ओके, म्हणजे दोन्ही ठिकाणी वापरू शकतो आपण. हो हो, ठीक आहे, चालेल, थँक्यू. न्यूट्रिशन गार्डन डेव्हलपमेंट कॉम्पिटिशनच्या म्हणजे आपल्या कॉम्पिटिशनच्या पर्स्पेक्टिव्ह ने जर बोलायचं झालं तर आपण पुदिन्याचा पण वापर करू शकतोय त्याच्यामध्ये. म्हणजे काय म्हणू आपण,
की हँगिंग प्लॉटर म्हणून किंवा इनडोअर गार्डनिंग मध्ये किंवा मॅमने आता ज्या तीन गोष्टी दाखवले जे तीन प्लांट्स आपल्याला दाखवले तर सेम आपण पुदिन्याचा पण त्याच्यामध्ये वापर करू शकतो की ज्याने इनडोअर गार्डनिंगचा पण पर्पज सॉल्व्ह होऊन जाईल आणि आपला जो न्यूट्रिशनचा पर्पज आहे की अगदी फ्रेश लिव्ह अवेलेबल होतील की आपण ज्या वेळ पाहिजे त्यावेळेस ते काढू शकतो. तर पार्टिसिपेंट पुदिन्याचा पण वापर करू शकतात हँगिंग प्लॉटर करण्यासाठी. अजून आपण मिरच्यांचा सुद्धा मिरच्यांचं झाड सुद्धा लावू शकतो कारण ते जास्त मोठं होत नाही आणि त्याच्यामुळे आपण जास्त मोठ्या नसतात त्याच्यामुळे मिरच्यांचं झाड सुद्धा लावू शकतो. फक्त जे झाड आपण घेणार आहोत त्याचं विड्थ किती आहे म्हणजे ते किती मोठं होतंय हे आपण आधी पाहायचं आणि त्याच्यानुसार खाली मातीचा गोळा बनवायचा. ते जर जास्त झाड मोठं असेल तर थोडस त्याचा मातीचा गोळा आहे तो थोडा मोठा बनवायचा. पण प्रमाण तेच असणार आहे की कोकोपीट आणि माती हे 75% राहणार सॉरी आणि कंपोस्ट आणि माती हे सॉरी एकच मिनिट कोकोपीट आणि माती कोकोपीट आणि मातीचं प्रमाण हे 25% आणि कंपोस्ट आणि मातीचं प्रमाण हे 75% आणि त्याच्यामध्ये पण कोकोपीटचं प्रमाण आणि माती हे समप्रमाणात घ्यायचंय आणि कंपोस्टचं प्रमाण हे कमी ठेवायचंय मातीपेक्षा. अजून कोणाला प्रश्न आहेत? हॅलो मॅडम मला तुळशी जमेल का? ओवा आणि तुळशी ओवा आणि तुळशी जमेल का? तुळस जमेल. तुळस आणि ते ओव्याचं पान असत की नाही पानाचा जो ओवा असतो ना तो जमेल पण जो आपला बियांचा असतो ना ओवा तो नाही जमणार कारण त्याचं मोठं होतं की नाही जरा झाड ते त्या मातीच्या गोळ्याला पेलणार नाही. क्रांती मॅम बोलू शकतात. मॅडम मला असं विचारायचं होतं की अशा प्लांटचा लाईफ टाइम किती राहू शकतं म्हणजे किती दिवस टिकू शकेल ते? आपण त्याची काळजी घेतली तर ते चांगले टिकतात कारण ते जाण्याचा प्रश्नच येत नाही आपण त्याला पाणी देतच असतो आणि जर त्याचं थोड्या दिवसांनी त्याच्या मुळ्या प्रत्येक झाडांच्या ह्या मोठ्या होतातच आणि प्रत्येक झाडाला नंतर आपण रिपोर्टिंग करावंच लागतं की कुंडीत जरी लावलं तरी काही वर्षांनी एक वर्षाने दोन वर्षांनी ते पुन्हा काढून त्याच्यात मुळ्या बाजूच्या काढाव्या लागतात त्याचं मेन मूळ असतं ते सुद्धा काढावं लागतं त्याचं रिपोर्टिंग करावंच लागतं. तसं ह्याचं सुद्धा पुन्हा रिपोर्टिंग करू शकतो आपण. ओके आणि मॅडम तुमच्याकडे आता असं अवेलेबल आहे का की म्हणजे बरेच दिवस झाले तुम्ही लावलेलं आहेत आणि ते दाखवायला? आता तीन बनवले आणि नंतरचे जे दोन दाखवले होते ते मी बरेच दिवस झाले बनवून झालेले. पुन्हा एकदा दाखवू शकता का ते? चालेल चालेल. हो हो हे आहे हे क्लिपर चार्ली आहे क्रिपिंग चार्ली हे बनवलेलं आहे बरेच दिवस झालं आणि हे ऑफिस टाइम आहे. ओके चालेल मॅडम थँक्यू. बाकी पार्टिसिपेंट विचारू शकता. पार्टिसिपेंटला काही क्वेश्चन्स आहेत अजून? आणखी काही प्रश्न आहेत का कोणाचे? हँड रेज ही करू शकतात किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकू शकतात. आरती मॅम कॉम्पिटिशनच्या पर्स्पेक्टिव्ह ना जर आपल्याला काय म्हणत गार्डनिंगचा किंवा शोभिवंत झाडांचा किंवा वृक्षांचा प्रकार सोडून ज्या भाज्या आपण कन्झ्युम करू शकतोय
तर अशा कोणकोणत्या भाज्या आपण त्याच्यामध्ये लावू शकतो? हे पण गवती चहा लावू शकतो, तुळस लावू शकतो, नंतर तुम्ही भाज्यांची नावं सांगाल का? मी सांगते कुठलं येऊ शकतं त्याच्यामध्ये. आपण पालक त्याचा ग्रोथ नाही ना, त्याची कंद पुढे खाली वाढतो. पालक मेथी नाहीये, पालक किंवा मेथी लावू शकतो का? पालक मेथी हो, पण आपण ती उपटतो ना नंतर काही वेळानंतर. ओके, त्याच्यामुळे ती नाही लावू शकत. आता मिरची कशी, मिरचीचं झाड त्याच्यामध्ये कंटिन्यू राहणार, फक्त आपल्याला लागेल तेव्हा आपण मिरची काढून घेऊ शकतो. ओके, एक मॉसच पण काहीतरी तुम्ही सांगणार होते मॅम, मॉस. हो हो, आपण दोन हे लावले, ते मातीचा गोळा बांधण्यासाठी आपण दोन प्रकार घेतले की एक पोतं घेतलं आणि दुसरं नारळाच्या शेंड्या. तर त्याच प्रकारे अजून एक तिसरा असतो की त्याच्यामध्ये म्हणजे त्याचं लाईफ जास्त असतं, मॉसचं, म्हणजे शेवाळ. ते गादीचं असतं की नाही, गादीचं शेवाळ जे आता पावसाळ्यामध्ये दगडांवरती ह्याच्यावरती येत असं गादीसारखं मोमू असतं, तेवालं आपण त्या पोत्याऐवजी किंवा नारळाच्या शेंड्यांऐवजी ते वापरू शकतो आपण तिथे. थँक्यू. ते कुठं अवेलेबल होऊ शकेल पार्टिसिपेंटला जर त्याचा जर युज करायचा असेल? तर नर्सरीमध्ये वाळलेलं मॉस मिळतं आणि आता पावसाळ्यामध्ये जिथं जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी तर ते भरपूर प्रमाणात येतं. ते आपण हे ते काढून आपण ठेवू शकतो आपण साठवून, कारण ते वाळलेलं सुद्धा आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे आता आलेलं ते काढून ठेवलं तर त्याचा आपण नंतर वापर करू शकतो, आणि नाहीतर नर्सरीमध्ये सुद्धा मिळतं ते. ओके ओके, थँक्यू थँक्यू. गौतम इंगळे यांचा क्वेश्चन आहे की कोकिडामा हे नाव का दिले, म्हणजे कोकिडामा हे टेक्निक काय आहे? ते जपानचं आहे ऍक्च्युली. आपल्या इथं त्याचा माता वापर होतो, काही लोक करतात ज्यांना ज्यांना ते माहित झाले. ते टेक्निक हे जपानचं आहे. आपण पाहतो प्रत्येकाची राहणीमानाची किंवा प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी पद्धत असते, त्याप्रमाणे ही पॉटिंग करण्याची पद्धत ही म्हणजे ही जी पद्धत आहे ती जपानची आहे. जपान मधले लोक ह्याचा वापर करतात जास्त करून, आणि त्यांनी ते त्याचं कोकिडामा हे नाव ठेवलेलं आहे. अपेक्षा यादव, तुम्ही अनम्यूट करून क्वेश्चन विचारू शकताय. मॉसचा प्रकार दिलाय बहुतेक त्यांनी, स्पॉग्नम मॉस यूज करतात का? स्पॅग्नम मॉस यूज करतात का? हो हो, चालते. ओके, आणखी कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? मॅम, त्या मातीमध्ये कुठल्या प्रकारचे झाड लावू शकतात? कोणत्या मातीमध्ये? जे तुम्ही लावलेले आहेत ते दोरी वगैरे बांधून. हा, त्याच्यामध्ये सांगितलं ना, ज्याची मुळे जास्त मोठी होत नाहीत किंवा ते झाड जास्त उंच होत नाही अशी झाड आपण लावू शकतो. ह्याच्यामध्ये नर्सरीमध्ये शोभेच्या ज्या वस्तू ही आहेत, झाड आहेत अशी भरपूर आहेत, कि जे छोटे छोटे असतात कुंड्यांमध्येच येतात, जास्त करून हँगिंगचे आहेत, हँगिंगचे प्लांट आहेत, ते त्याच्यामध्ये लावू शकतो आपण, कारण त्यांचा जास्त वाढ होत नाही ना. अच्छा, ठीक आहे. गुलाब लावू शकतो का विचारतात तनिष्का? काय गुलाब? गुलाब रोज लावू शकतात का? नाही, कारण ते उंच जास्त वाढतं ना गुलाब. ओके, मग त्याला आपल्याला बोनसाई ट्री सुद्धा करू लावू शकतो. मग त्यासाठी थोडासा मातीचा गोळा हा मोठा बॉल नसतो का लहान मुलांचा, तेवढा करावा लागेल. मग बोनसाई ट्रीज असतात ते लावू शकतो आपण त्याच्यामध्ये. पाण्याचं प्रमाण कसं पाहिजे, पाणी किती प्रमाणामध्ये द्यायला पाहिजे त्याचा गो, म्हणजे रोजचा ह्याच्यासाठी का? ते ओलं राहिलं पाहिजे, ते पोत किंवा जे आहे ते जे ओलं राहिलं तर आतली माती ओली राहणार. त्याचा ओलापणा कंटिन्यू राहायला हवा आहे का? हो हो. ओके, हॅलो. हा, मनी प्लांट बॉटल मध्ये पाणी ठेवून लावणं प्रेफर करावं, कुंडीत मातीत लावणं प्रेफर करावं?
दोन्ही मध्ये ते व्यवस्थित येऊ शकतं. आपण ह्याच्यामध्ये सुद्धा मनी प्लांटचा वापर करू शकतो कोकिडामात सुद्धा. ओके, बॉटलमध्ये राहिलं तर त्याचा जास्त वाढ होत नाही कारण त्याची मुळे हे राहतात ना, कमी राहतात, आणि आपण मग त्याला सारखं आपल्याला लक्ष द्यावं लागतं, त्याचं मेंटेनन्स ठेवावं लागतो, कट करणं त्याच्यासाठी. मग ते खाली लावलं तर ते आणखी जास्त त्याची वाढ होती. ओके, थँक्यू. अजून विचारायचंय कोणाला क्वेश्चन्स? खूप सोप आणि खूप कमी वेळामध्ये ही संपणारी गार्डनिंगची टेक्निक आहे जी समजायला पण बहुतेक खूप सोपी गेलेली आहे आजच्या सर्व पार्टिसिपेंटला. हा बोलू शकतात मॅडम. मॅडम थोडस सेशन मिस झालं असतं सुरुवातीचं, तर कोकोपीट म्हणजे नेमकं काय आणि थोडस जी प्रोसेस असते ती दोन मिनिटात सांगता आली तर प्रयत्न करा. तुमचा आवाज, तुमचा क्वेश्चन. हा, माझं सेशन मिस झालं म्हटलं. हा हा हा, माझं सेशन मिस झालं 20 मिनिटाचं. ओके, प्रवासात होते मी त्याच्यामुळे ऐकून आलं, तर थोडक्यात सांगता येईल का पुन्हा एकदा? ओके, मॅमने आज इनडोर गार्डनिंगच्या संदर्भातली एक कोकिडामा टेक्निक आहे जी जपानमध्ये युज केलं जात आहे की ज्याचा आपण घरगुती काय म्हणूया आपण अगदी कमी वेळामध्ये इनडोर गार्डनिंगसाठी कशा पद्धतीनं प्लांटेशन करायचं, आणि ज्याला कुंड्यांची गरज नाहीये ते हँगिंग प्लॉटर असतात किंवा आपण टेबलवरती एक लहानशा डिश मध्ये ते ठेवू शकतोय, ज्याला कुंड्यांची गरज नाहीये त्याची वाढ करण्यासाठी. कोणतं वापरायचं तेवढं पुन्हा एकदा सांगता का? हा मॅम, या सेशनचे आपण व्हिडिओ शेअर करतोय, रेकॉर्डिंग व्हिडिओ जे आहेत ते. ओके, हा, पण तरी पण मी एकदा मॅमला विनंती करतो की मॅमने अगदी 2 मिनिटांमध्ये आपण ओव्हरऑल कशा पद्धतीने केले ते ऍटलीस्ट दाखवावं त्यांना. आलती मॅम. आपण कशा पद्धतीने केलं ते दाखवायचं, जे तुम्ही आपण जे कोकिडामध्ये प्लॅन केलेले आहेत ते दाखवलं तरी चालतील त्यांना. आपण मातीचं प्रिपरेशन हे सांगितलेलं आहे मी कसं घ्यायचं ते आधी. मातीच्या गोळ्यामध्ये हे मी झाडं लावलेली आहेत, मातीचा गोळा घट्ट बनवायचा, त्याच्यामध्ये त्याचा 2 भाग करायचे संप्रमाणात, आणि मग त्याच्या बरोबर मध्ये मधोमध मुळ किंवा त्याचे जे आपण आतमध्ये काड्या घालणार आहोत ते लावायच्या, त्याच्यावरून मग पोत किंवा नारळाच्या जे केसर आहे ते लावायचं, आणि त्याच्यावरून असं दोरीने ते बांधायचं. मग दोरीसाठी आपण सुतळी किंवा काथ्या किंवा साडीचा आपण एक दोरीसारखा फाडून साडीचा सुद्धा वापर करू शकतो, नाहीतर लोकरचा वापर शकतो. लोकर नंतर मायक्रॉनचे तो वायर असती ती आपण झुला किंवा घरामध्ये आरसा बनवण्यासाठी आणतो विकत ती, त्याचा सुद्धा मग ते जे आहे ते लोकर किंवा हे आपण ज्यावेळेस घरामध्ये शोभिवंत म्हणून वस्तू म्हणून ठेव म्हणजे टिपॉयवरती वगैरे टेबलवर ठेवणार आहेत त्यावेळेस त्याचा वापर करायचा. मग हे बाहेर हँगिंग साठी वापर करण्यासाठी मग आपण काथ्या वगैरे ह्याचा वापर करू शकतो ते बांधण्यासाठी. आणखी काही? विड्याचे पाने लावू शकतो का आपण? विड्याची पानं लावू शकतो, त्याचा वेल हो वेलवर्गीय कोणताही लावू शकतो आपण, फक्त त्याचा मेंटेनन्स की ते जास्त अगदी खाली लोंबणार नाही याचा आपण काळजी घेऊ शकतो. कारण एकदा तू बॉल पानं तयार केली कुंडी दाखवा एकदा. आणि माती किती प्रमाण ते एकदा सांगा. माती आणि कोकोपीट काय जे आहे ते कोकोपीट कुठे मिळत? नर्सरी मध्ये. अच्छा, आणि घरी तयार कसं करता येईल? कोकोपीट चं सेशन झालेलं आहे त्याचा व्हिडिओ आम्ही शेअर करू मॅम. ओके ओके, ठीक. यस यस.
अजून कोणाला क्वेश्चन्स आहेत? गायत्री क्वेश्चन विचारतात, नारळ आणि पोत दोन्ही पण बांधायचंय का? दोन्ही पैकी एक चालू शकतंय का? नाही नाही, तीन गोष्टी मी सांगितल्या, नारळ, पोत आणि शेवाळ, ह्या तिन्ही पैकी कुठल्याही एकाचा आपण वापर करू शकतो ते मातीला वरून कव्हर करण्यासाठी. आणि जे आपण नंतर हे बांधणार आहोत, नारळ, पोत किंवा शेवाळ, तर त्याला पॅक बनवणं, पॅक ठेवण्यासाठी, ते पडू नये म्हणून दोरीचा वापर करणार आहे. तर त्या दोरीसाठी आपण काथ्या, सुतळी, लोकर, जाड दोरा किंवा साडीचं, आपल्या वेस्ट साडीचं सुद्धा वापरू शकतो. माती पॅक करण्या, माती घट्ट, मातीचा गोळा घट्ट ठेवण्यासाठी आणि पाणी त्याच्यामध्ये सतत राहण्यासाठी आपण मॉस, नारळाची केसर आणि हे पोत ह्याचा वापर करतो. आणि ते बांधण्या, ते त्याला चिटकून राहण्यासाठी, कारण ते नारळाचं पडणार किंवा पोत्याचं पडणार म्हणून ते बांधण टिकून राहण्यासाठी त्याला बांधतो. तर त्यासाठी आपण कुठल्याही गोष्टीचा वापर करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. ओके, थँक्यू. अजून कोणाला क्वेश्चन्स आहे? ओके, बहुतेक सर्वांचे क्वेश्चन संपलेले आहेत. आजचं सेशन खूपच सोपं आणि अगदी आजची जी ऍक्टिव्हिटी आहे कोकिडामा टेक्निकची, तर ती प्रत्येकाला आपल्या घरी फॉलो करण्यासारखी आहे. आणि प्रत्येकाला या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जे मटेरियल लागणार आहे, रॉ मटेरियल, ते प्रत्येकाच्या घरी अवेलेबल आहे. ज्यांच्याकडे इनडोर प्लांट्स नसतील किंवा नर्सरी जवळ अवेलेबल नसेल, तर त्यांनी पुदिना किंवा तुलसी किंवा विड्याचं पान जे सांगितलंय, तर याचा वापर करायचा आहे. सर्व पार्टिसिपेंटला रिक्वेस्ट आहे की आत्ताचं जे सेशन झालेलं आहे त्याचा व्हिडिओ मी शेअर करून देईलच. आपण आपल्या परीनं जसं जमेल तर तशा पद्धतीनं ही टेक्निक घरी फॉलो करायची आहे. आणि इनडोर प्लांट सोबतच, ओके, नरेश तराले सर विचारतात की फोमचे तुकडे टाकता येतील का पाणी शोषण्यासाठी? हा, करू शकतो ना, कारण त्याला पाणी धरून टिकून राहण्यासाठी आपण हे वापरतोय ना, फोम सुद्धा वापरू शकतो. पण फोम नंतर खराब, लगेच खराब होण्याची शक्यता आहे ना. ओके ओके, त्याला बुरशी लागेल फोमला. ओके, बुरशीनाशक म्हणून कुठला काय म्हणू आपण, लिक्विड फर्टिलायझर युज करता येऊ शकतंय का? किंवा आपण आपल्या टेक्निकने जे बनवणार आहोत. मी क्वेश्चन विचारलं होता मॅम की आपण बुरशीनाशक म्हणून कुठला लिक्विड फर्टिलायझर युज करू शकतोय का? नाही, त्याची फारशी गरज नाही वाटत, कारण आपण जनरली कुंड्यांमध्ये ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस कुंड्यांमध्ये झाडं लावतो किंवा खाली झाडं लावतो, त्यावेळेस त्या कुठल्या गोष्टीचा आपण वापर करू नाही ना, त्यामुळे असं जनरली त्याचा काही हे करू शकत नाही. जर आपल्याला वाटलं की झाड खराब होते तर रिपोर्टिंग करायचं, मी सांगितलंच, रिपोर्टिंग त्याला पुन्हा करायचं, पुन्हा ते सगळं काढायचं, माती मोकळी करायची, पुन्हा बांधायची आणि पुन्हा तयार करायचं. ओके ओके ओके, नक्की, थँक्यू सो मच मॅम. मी अजून एक मिनिट देतोय, कोणाचे क्वेश्चन असतील तर ते विचारू शकतात, हँड रेज करू शकतात किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकू शकतात. ओके, राज्यस्तरीय पोषण बाग स्पर्धेच्या आज आपल्या सेकंड लास्ट जे सेशन होत, तर त्या या सत्रामध्ये आरती पाटील मॅमने आपल्याला कोकिडामा या तंत्राविषयी खूप चांगल्या पद्धतीनं माहिती सांगितलेली आहे. जसं की मी मागाशी बोललो की हे तंत्र समजायला, उमजायला आणि आपल्याला प्रॅक्टिस करायला ग्रुपवरती किंवा आपल्या पार्टिसिपंट मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणावरचा आहे, तर विद्यार्थ्यांना प्रत्येकाला ही ऍक्टिव्हिटी घरी करण्यासारखी आहे. कोविड काळामध्ये
प्रॅक्टिकली ऍक्टिव्हिटी करून एक निसर्गाचा आनंद घेण्याचा आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त असणाऱ्या भाजीपाला जो असेल तर त्याचं प्लांटेशन करण्यासाठी आपण इंडोर गार्डनिंग सोबतच किंवा ह्या इंडोर गार्डनिंग टेक्निकचा वापर प्लांटेशन साठी पण करू शकतोय. तर नक्कीच आजचं सत्र हे खूपच मार्गदर्शनाचं राहिलेलं आहे आणि सर्व पार्टिसिपेंट आजच्या सेशनचा वापर किंवा आजच्या सेशन मध्ये जे झालेलं आहे तीच सगळं टेक्निक त्यांच्या घरी फॉलो करतील. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे कोकिलामा टेक्निक मध्ये ज्या भाज्या आपण कन्झ्युम करू शकतोय किंवा काय म्हणा की जसं तुलसी असेल किंवा ज्यांचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त असेल तर त्या भाज्यांचं प्लांटेशन करण्याला पण थोडस प्राधान्य द्या जेणेकरून आपल्याला कॉम्पिटिशनचा जो पर्पज आहे तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल. तर आयोजकांच्या वतीनं मी आज आरती पाटील मॅम या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला सर्वांना कोकिलामा टेक्निकचं मार्गदर्शन केलंय त्याबद्दल मी आरती मॅमचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यासोबतच तुम्ही सर्व पार्टिसिपंट खूप चांगल्या पद्धतीने आजचं नेहमीप्रमाणेच आजचं पण सेशन अगदी काय म्हणा चर्चात्मक स्वरूपामध्ये ठेवलेलं आहे की बऱ्यापैकी कन्सेप्ट अंडरस्टँड झालेल्या आहेत. आरती मॅमनेही तुमच्या ज्या काही शंका असतील त्याचं खूप चांगल्या पद्धतीनं निराकरण केलेलं आहे. तर येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आपण आपल्या राज्यस्तरीय पोषण बाग स्पर्धेचं शेवटचं सत्र देशी झाडे आणि त्यांचं व्यवस्थापन तर या विषयावरचं सत्र घेणार आहोत. त्यासोबतच मागील काही सत्रांमध्ये आपल्याला शुभम ठोंबरे सरांचं नक्षत्र गार्डन या विषयावरती सेशन झालेलं होतं तर त्याच्यातलाच दुसरा भाग की झाडे आणि पर्यावरण किंवा झाडे आणि पक्षी किंवा झाडे आणि प्राणी यांचं काय संबंध आहे तर या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी शुभम सर आणि ऋषिकेश जगताप सर जे आपल्याला देशी झाडे या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण आपल्या राज्यस्तरीय पोषण बाग स्पर्धेमध्ये ते शेवटचं सत्र घेऊन राज्यस्तरीय पोषण बाग स्पर्धेचा 30 तारखेला समारोप करणार आहोत. सर्व पार्टिसिपंटला विनंती आहे की त्यांनी त्यांचं न्यूट्रिशन गार्डनचं जे काम चालू असेल तर त्याचे फोटोग्राफ्स व्हिडिओज आमच्याशी शेअर करावेत. आयोजकांच्या वतीनं मी आजचं सत्र या ठिकाणी संपवतोय असं जाहीर करतोय. थँक्यू सो मच आरती मॅम. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं खूप 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 आभार. थँक्यू.